औरंगाबाद जिल्ह्यातल्या विहमांडवा गावात ऐन हिवाळ्यात देखील गावकऱ्यांना पाणी विकत घ्यावं लागतंय. जायकवाडी धरणापासून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावामध्ये शासकीय उदासीनतेमुळे पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. वाढत्या पाणी टंचाईमुळे गावातल्या मुलांची लग्नही जमीन अशी झाली आहेत. बघूयात भर हिवाळ्यातील या दुष्काळी गावाचा हा स्पेशल रिपोर्ट. टँकर आला की गावात अशी पाणी भरण्यासाठी झुंबड उडते. महिलांची पाणी भरण्यासाठी जणू स्पर्धाच सुरू होते. मात्र हा पाण्याचा टँकर ग्रामपंचायत किंवा प्रशासनाकडून आलेला नाहीये. तर या गावात रोजच असा टँकर येतो आणि महिला हातात 10 रुपयाची नोट घेऊन पाणी भरायला येतात. होय, या गावात पाणी फुकट नाही तर याच पद्धतीनं विकत मिळतं. 10 रुपयात 2 पाण्याचे हंडे विकत घ्यावे लागतात आणि ते सुद्धा असे गढूळ पाणी. ही अवस्था आहे औरंगाबाद जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणाच्या अगदी उशाशी असलेल्या पैठण तालुक्यातल्या विहा मांडवा गावाची. शाळेला दांडी मारूनही शाळकरी मुलं सुद्धा पाणी भरण्याचं काम करतायत. आमच्या इथं पहिले दिवाळीला पाणी आलं, आता त्याच्यानंतर फक्त संक्रांतीला पाणी आलं. मध्ये पाणी काही आलंच नाही, त्याच्यामुळे आम्हाला खूप पाणी म्हणजे विकतच घ्यावं लागतं. विहिरीला पाणी नाही, हापशीला पाणी नाही, बोर बंद पडलेले, त्याच्यामुळे पाणी कुठून आणावं हाच प्रश्न आहे. पाणी कोल्हापुरी बंधाऱ्याचंच पाहिजे आम्हाला, तात्पुरती योजना नको आम्हाला. कायम स्वरूपी आम्ही एक आहे पाणी, इथं टँकर उभा आहे ना, टँकर विकत घेतो. गावाच्या या दुष्काळानं टँकर चालकांची चंगळ होती आहे. रोजच्या 2000 रुपयांच्या कमाईनं टँकर चालक जाम खुश आहेत. विकत आणतो लोकांच्या विहिरीहून आणि विकतो. कसं विकता, किती रुपयांना विकता? 200 लिटरचा टिपा 50 रुपयाला आणि 4 भांडे 5 भांडे 10 रुपयात. लहान्यापासून मोठ्यापर्यंत सगळे घेतील, विकत घेतात पाणी. हा, आणि विकत घेऊनच पाणी चालतं. हा, पाणी टंचाईमुळे विहा मांडगावाची रयाच गेली आहे. आता तर आजूबाजूच्या गावकऱ्यांनी या गावात मुली देण्यासही बंदी घातली आहे. पाणी आणायला हाल होतात म्हणून मुलगी देण्यास लोक नकार देत असल्याचं गावकरी सांगतात. पाण्याच्या प्रश्नामुळं आमच्या परिसरातल्या जे मुली वगैरे त्यासाठी बाहेरचे लोक यायला तयार नाहीत. किंवा आमच्याकडे मुली द्यायची असेल किंवा आमच्याकडची मुलगी करायची असेल तर पहिला त्यांचा रस्त्याचा पाण्याचा एवढा वाईट प्रश्न निर्माण होतो की त्याच्यामुळे ते म्हणतात की आवडायला येणं नको आणि जाणं नको. उन्हाळ्याच्या तोंडावर पाण्याचा हा दुष्काळ, पुन्हा एकदा भीषण दुष्काळाची चाहूल तर नाही आहे ना अशी भीती गावकऱ्यांच्या मनात दाटली आहे. विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद. जानेवारी महिना म्हणजे गुलाबी थंडीचा महिना आणि या गुलाबी थंडीच्या महिन्यातच दुष्काळाची ही भीषण चाहूल आपल्याला पाहायला मिळते आहे. मराठवाड्यातल्या गावांमध्ये जानेवारी महिन्यातच अशी दारुण अवस्था झाली आहे, पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. जर जानेवारी महिन्यात ही अवस्था असेल तर येणारा उन्हाळा नक्की कसा असेल याचा विचारही न केलेलाच बरा. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौकीबसह मी विशाल करोळे, विहा मांडवा, औरंगाबाद. झी 24 तास, एक पाऊल पुढे.